नमस्कार, स्किल इन मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बांधकामामधील कन्स्ट्रक्शनमधील एका महत्त्वाच्या आणि फायदेशीर टॉपिकबद्दलची माहिती आपण करून घेणार आहोत. यामध्ये आपण AC ब्लॉकबद्दलची माहिती करून घ्यायची. AC ब्लॉक सर्वांनी बघितला असेल, इथं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं आहे बघा. सिमेंटची वीट असते, एकदम साईजला मोठे असते आणि वजनाने एकदम हलके असते. सिमेंट आणि दगडी कोळशाची राख यापासून ही तयार केली जाते. इतर केमिकल घटक पण असतात, प्रोसेस वगैरे करून ही वीट तयार केली जाते. आता जर आपण RCC बांधकामं बघितली किंवा अपार्टमेंट वगैरे असतील, पार्टिशनचे काम असतील, या ठिकाणी या विटेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मग ह्या AC ब्लॉकचे फायदे काय आहेत, AC ब्लॉक बांधकामात वापरण्याचे फायदे काय आहेत, त्याचबरोबर त्याचा वापर कुठं कुठं केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे AC ब्लॉकचे तोटे काय आहेत, याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये करून घ्या. AC ब्लॉकचा जर आपण पहिला फायदा बघितला तर तो आहे त्याचं वजन. AC ब्लॉकचं वजन हे त्याच्या आकाराच्या मानाने एकदम कमी असतं. म्हणजे आपल्याला जर कमी वजनाचं बांधकाम करायचं असेल, म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनचं, त्या बांधकामाचं वजन आपल्याला कमी पाहिजे. उदाहरणार्थ RCC बिल्डिंगमधली भिंत असेल, त्या भिंतीचं वजन आपल्याला कमी लागतं, म्हणजे जेणेकरून कॉलम बीम ह्याच्यावरती पडणारा लोड काय होतो, कमी होतो. किंवा मऊ मातीतलं बांधकाम असेल, अशा ठिकाणी आपल्याला बांधकामाचं वजन काय करायचं असतं, जेवढं कमी करता येईल तेवढं करायचं असतं. मग जिथं आपण मातीच्या विटा असतील, काँक्रीटचे ब्लॉक असतील किंवा दगड असतील, इतर साहित्याच्या ऐवजी या AC ब्लॉकचा वापर सहजपणे करू शकतो. AC ब्लॉकसाठी आपल्याला मॉर्टरची गरज नसते, म्हणजेच सिमेंट वाळूचं जे काही आपण मिश्रण करत असतो त्याची गरज नसते. आपल्याला त्याचं तयार ॲडेसिव किंवा त्याला केमिकल म्हटलं जातं, ते मार्केटमध्ये तयारच भेटतं, त्याचा वापर करून आपण AC ब्लॉकचं बांधकाम करू शकतो. AC ब्लॉकचं बांधकाम एकदम फास्ट होतं, म्हणजे इतर वीट बांधकाम, दगड बांधकाम ह्याच्यापेक्षा स्पीडमध्ये हे बांधकाम होत असतं आणि बांधकामासाठी खर्चसुद्धा याचा कमी येतो. म्हणजे फारसा फरक पडत नाही, थोडाफार खर्च कमी येतो. महत्त्वाचं म्हणजे काम फास्टमध्ये होत असतं, कारण याचं एकतर विटेचं वजन हलकं असतं, साईज मोठ्या असतात, फिनिशिंग चांगलं असतं, बांधकाम करणे एकदम सोपं जातं आणि कमी कामगारामध्ये हे बांधकाम होऊन जातं. AC ब्लॉकच्या जर आपण साईजचा विचार केला तर आपल्याला त्यामध्ये भरपूर व्हरायटी मार्केटमध्ये भेटून जातात. आपल्याला जसं बांधकाम करायचं आहे, 4 इंचपासून ते अगदी 12 इंच जाडीपर्यंत जरी बांधकाम करायचं झालं तर त्यानुसार साईज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याची साईज जास्त करून 24 इंच बाय 8 इंच बाय 4 इंच ते 24 इंच बाय 8 इंच बाय 12 इंचपर्यंत आपल्याला साईज मार्केटमध्ये भेटत असते. भरपूर व्हरायटी आहेत त्यामध्ये, 4 इंच 5 इंच 6 इंच 8 इंच 9 इंच आणि 12 इंच अशा हाईटमध्ये ती ब्लॉक मार्केटमध्ये उपलब्ध असतात. मग त्याचा आपण रुंदी म्हणून वापर करतो आणि आपल्याला ज्या रुंदीची भिंत बांधायची आहे, ज्या झाडीची भिंत बांधायची आहे, त्यामध्ये आपण बांधकाम सहजपणे करू शकतो. शक्यतो 6 इंच आणि 9 इंच किंवा 4 इंच ह्या 3 साईज जास्त प्रमाणात वापरल्या जातात. AC ब्लॉकचे आपण फायदे बघितले, त्यावरून आपल्याला त्याचा अंदाज आला असेलच. आता AC ब्लॉकचे तोटे बघूया, म्हणजे आपल्याला AC ब्लॉकचा वापर कुठे करायचा आणि कुठे नाही करायचा हे सहजपणे लक्षात येईल. आता यामध्ये जर आपण पहिला तोटा बघितला तर AC ब्लॉकचा वापर आपण लोड बेअरिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी करू शकत नाही. आता लोड बेअरिंगचं कन्स्ट्रक्शन ज्याच्यावरती आपण सेपरेटली व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघितला असेलच, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तिथं जाऊन तो डिटेलमध्ये बघा. लोड बेअरिंगचं कन्स्ट्रक्शन म्हणजे त्यामध्ये कॉलम बीम यासारखे स्ट्रक्चर तयार केलेले नसतात. ज्या काही साईडच्या भिंती आहेत त्या भिंतीवरती बांधकामाचं सगळं वजन टाकलं जातं. मग AC ब्लॉकवरती जास्त वजन आपण टाकू शकत नाही. शक्यतो RCC बांधकामामध्येच AC ब्लॉकचा वापर करणं फायदेशीर ठरेल. AC ब्लॉकचा वापर करून आपल्याला जास्त उंचीपर्यंत बांधकाम करता येत नाही. RCC बिल्डिंग असेल तर ठीक आहे, किंवा मोठमोठे अपार्टमेंट वगैरे असतील तर त्या ठिकाणी ठीक आहे, कारण तिथे काय आपण AC ब्लॉकवरती काय लोड टाकणार नाही. जो काही लोड असणार आहे तो कॉलम बीम ह्याच्यावरती असणार आहे. पण साधं बांधकाम तुम्ही जर करणार असाल, भिंतीवरती लोड टाकणार असाल, तर ते जास्त उंचीपर्यंत करू नका. 1-2 खोल्यांचं बांधकाम असेल किंवा छोटंसं शेड वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता, पण त्याच्यावरती जास्त लोड पण नको आणि त्याची हाईट जास्त नको. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. AC ब्लॉकच्या बांधकामाला तडे जाण्याचे प्रकार जास्त आपल्याला बघायला भेटतात. आता त्याचं कारण पण तसंच आहे. आपण बांधकामात शक्यतो जर मॉर्टर वापरत असाल, सिमेंट वाळूचं मिश्रण वापरत असाल, तर त्यासाठी त्याचं जे काही प्रमाण असतं ते योग्य पद्धतीनं वापरावं लागतं. आणि शक्यतो AC ब्लॉकच्या बाबतीत
त्याचं जे काही किमिकल आहे, ॲडिसिव्ह असतात, त्याचा वापर जास्त करून करा. आपण जे सिमेंट वाळूचं मिश्रण वीड बांधकामाला, दगड बांधकामाला वापरतो, ते शक्यतो तिथं वापरू नका. त्याचं जे काही किमिकल येतं, त्याचं जे काही ॲडिसिव्ह असतं, त्याचा वापर शक्यतो करा. त्यामुळं शक्यतो ब्लॉकचा प्रॉब्लेम येणार नाही. सिमेंट वाळूच्या मिश्रणामुळं काय होतं, त्याचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, किंवा आपण बांधकाम झाल्यानंतर किती दिवस पाणी मारतो, बरीच कारणं असतात ज्यामुळं ते जो काही मॉर्टर असतो त्याची ताकद कमी होते, त्याचा जो काही चिकटपणा असतो जो त्या विटांना पकडून ठेवत असतो तो कमी होत असतो, त्यामुळे ते क्रॅक पडणे किंवा भेगा पडणे हे प्रॉब्लेम होत असतात. पण जर तुम्ही त्याचं केमिकल वापरलं, त्याचं जे काही ॲडिसिव्ह असतं, त्याचा वापर केला तर शक्यतो हा प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे ती त्या कंपन्यांनी किंवा जे काही आपल्याला दुकानामध्ये जसं केमिकल वगैरे भेटतात, त्या केमिकलचा वापर शक्यतो करा. ए सी ब्लॉकवरती आपल्याला जास्त प्रेशर देता येत नाही. म्हणजे आपल्याला जर समजा भिंतीत खिळे वगैरे मारायचे असतील, तर एकदम हातोडा घेतला आहे, मोठा हातोडा घेतला आहे, खिळा घेतला आहे, जोरात ताकद लावून खिळा मारायला लागला आहे, तिथं ए सी ब्लॉकला तसं चालत नाही. तिथं आपल्याला ड्रिल मशीन किंवा वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून ही कामं करावी लागतात. जास्त लोड देता येत नाही, त्याची ताकद जास्त असते. ए सी ब्लॉकला ताकद जास्त असते, पण त्या टेक्निकनं आपल्याला त्या ताकदीचा वापर करावा लागतो. ए सी ब्लॉकचे आपण फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी बघितल्या. ॲडव्हान्टेजेस ऑफ ए सी ब्लॉक अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ए सी ब्लॉक. आता याच्या आधारे आपल्याला समजलं असेल की ए सी ब्लॉकचा वापर कुठं केला पाहिजे. ओके, जास्त करून आर सी सी कामामध्ये, म्हणजे जिथं कॉलम, बीम यासारखे स्ट्रक्चर तयार केलेले असतात, भिंतीवरती कमी लोड किंवा कोणत्याही प्रकारचा लोड टाकला जात नाही, अशा ठिकाणी आपण ए सी ब्लॉकचा वापर करू शकतो. मग ते आर सी सी बिल्डिंग असतील, अपार्टमेंट असतील, पार्टिशनची कामं असतील, कंपाऊंड वॉल असेल, किंवा नॉन लोडिंग कन्स्ट्रक्शन, अशा ठिकाणी आपण ए सी ब्लॉकचा वापर सहजपणे करू शकतो. पण ए सी ब्लॉकचे फायदे, त्याचे तोटे आणि त्याचा वापर कुठं केला पाहिजे ही माहिती घेतलेली आहे. आता ए सी ब्लॉकच्या साईजबद्दलसुद्धा आपण माहिती घेतली होती, बरोबर. आता त्याच्या किमती ज्या काय आहेत, त्या काही एरियानुसार थोड्याफार कमी जास्त होत असतात. आता तुम्हाला जर त्याच्या किमती माहीत असतील, तर त्याची साईज, ए सी ब्लॉकची साईज आणि त्याची किंमत ही माहिती तुम्ही कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आपले जे काही व्ह्युअर्स असतील, सबस्क्रायबर असतील, त्यांना फायदा होऊन जाईल. या प्रकारचे व्यवहार उपयोगी आणि बांधकाम क्षेत्रातील शैक्षणिक माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटून जातील. skillinmarathi.com ही आपली वेबसाईट आहे, आणि सुद्धा तुम्हाला या प्रकारची माहिती भेटून जाईल. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपले जे काही सोशल पेजेस आहेत, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, वेबसाईट असेल, याबद्दलची संपूर्ण लिंक्स असतील, त्याची डिटेल असेल, ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करू शकता किंवा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही माहिती भेटून जाईल. स्किल इन मराठीला, आपल्या वेबसाईटला, यूट्यूब चॅनेलला आपण जो काही वेळ दिला, प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.